जर आपण सहकार्याची भावनाच नाही ठेवली तर व्यक्तीचे संबंध कसे होतील, दुरावतील. म्हणून आपण प्रत्येक असे एक सहकार्याने जर वागलं तर नक्कीच समोरचा व्यक्ती आपल्याला तेवढ्याच भावनेने अट्रॅक्शन घेऊन आपल्याशी संबंध जे आहे ते चांगलं ठेवतो. याचबरोबर आपला जो आदर आहे तो परस्परांविषयी एक आदर असला पाहिजे. आपण आपल्याविषयी मोठा असेल तर त्यांचा आपण नक्कीच आदर केला पाहिजे. किंवा मी हुशार आहे त्याला काही येत नाही किंवा असं जर विषय ठेवला आपण तर आपल्या ते कुठेतरी मी पण येतो आणि आपण कुठेतरी दूर झालं पाहिजे. म्हणून आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीचा आदर आपण केला पाहिजे किंवा एखाद्या व्यक्तीकडे काहीतरी विशेष गोष्ट असेल तर त्याचा देखील आदर केला पाहिजे. त्याचबरोबर आपण एकत्र आलं पाहिजे. समाज जो आहे हा एकच राहतो. पूर्वी काय राहायचे, लोक बस्ती करून टप्प्याटप्प्याने राहायचे. मग काय झालं, एकमेकाच्या कामासाठी किंवा एकत्रांसाठी आपण गाव केलं, तालुका जिल्हा असं ह्या पद्धतीने आपण एकत्र राहायला पाहिजे. बरोबर आहे. तालुक्याला कोणते लोक राहतात की जे पूर्ण तालुक्यामध्ये फिरणं असेल किंवा पुणे मुंबई ठिकाणी काही कंपनी आहे त्या ठिकाणी जाऊन काम वगैरे करतात, अशा पद्धतीने आपले शहर तयार झालेले. म्हणून आपण आपल्या भल्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हे जर हा जो सहसंबंध आहे हा सहसंबंध सगळ्यात महत्वाचा म्हणजे मुलांमध्ये रुजवणं गरजेचं आहे. जेव्हा मुलांमध्ये ह्या गोष्टी कळतील की आपण एकमेकाशी कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, ह्या जेव्हा गोष्टी आपल्या मुलांना कळतात तेव्हा ते पुढे गेल्यानंतर एक नक्कीच चांगला व्यक्ती बनतो आणि त्याला सर्व गोष्टीमध्ये एक समज आपल्या मराठी शाळेमधून त्यांना कळायला लागते. म्हणून हे जे जीवन कौशल्य, दहा जीवन कौशल्य जीवन जगण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे जीवन कौशल्य. म्हणून शिक्षण परिषदेमध्ये ह्या जीवन कौशल्याचा समावेश करण्यात आलेला आहे. आपण पाहिले समोरचे चालू त्याने स्वतःला ओळखलं, त्यानंतर आपण एक एक टप्प्यानं पुढे जातोय. त्याचबरोबर आता हा आपण व्यक्तीमधील सहसंबंध पाहतो. आपण यामध्ये काय होतं, बऱ्याच वेळेस वाईट प्रसंग असतात. वाईट प्रसंगाच्या वेळी एकत्र येणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. आत्ताच आपल्याला एक मॅडम आलेल्या मॅसेज आला की पॉवर सिलेंडरचं ऑप्शन झालेलं आहे. लगेच सोना सरांनी फोन लावला आणि आपल्या सगळ्यांना सांगितलं की जास्त काही लागलेलं नाही आहे, नॉर्मल हे झालं. लगेच कळलं की आपल्याला थोडस कुठेतरी शांतता वाटते. म्हणजे काय होतं की दुःखाच्या वेळी जेव्हा आपण एकत्र येतो की त्यांना आपल्याला सहानुभूती देणं खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जे म्हणजे व्यक्तीला गरज केव्हा असते, संकट काळामध्ये आणि दुःखामध्ये जेव्हा आपण त्यांच्या पाठीशी उभे राहतो तेव्हा त्यांना खूप एक चांगल्या प्रकारचा सपोर्ट भेटतो. म्हणून हे याच्यामुळे काय होतं, आणि व्यक्ती आनंदामध्ये कोण लक्षात ठेवत नाही. आपण काय करतो, लग्न कार्य असतं, लग्न कार्या ठिकाणी जातो आपण. एका दिवशी चारच्या लग्न असतात, लग्न असतं 12:30 टायमिंग, लग्न लागतं 2:30 मग आपण जातो पाहून मिळतो. लग्नाचा टायमिंग नवरदारशी गेला नाही तर मंदिरा मग आपण थोडंसं जेवण करू शकतो. जेवलं की मेहनत ते पण आहे. हा आहे का नाही, हो थांबतो लग्न पण आहे. लगे आयला गेलो दुसऱ्या लग्नात नाही. म्हणजे काय होतं, आनंदाच्या वेळेस आपण काय करतो, थोडस थोडा वेळ थांबतो. अत्यंत बघा एखादी कोणी वारला असेल, एक्सपायर झाला असेल, आपण तिथे काय करतो, 2-3 तास थांबतो आपण. आहे संध्याकाळी थांबतो, परत सकाळी अंत्यविधीला पण जातो आपण. म्हणजे सगळ्यात जास्त वेळ काय राहतं की दुःखाच्या समयी आपण किती वेळ त्यांच्यासोबत राहतो. बरोबर आहे. म्हणजे ह्या गोष्टी खूप महत्वाचे आहेत. व्यक्ती व्यक्तीमधील सहसंबंध चांगले ठेवण्यासाठी दुःखाच्या समयी आणि बघा आनंदाच्या वेळेस बोलवा, दुःखाच्या वेळेस बोलायची गरज लागते का. हा मला त्यांची पत्रिका झाली नाही, चला मग कशाला जायचं, आपण जात नाही आपण मुद्दा. मग माझ्या पत्रिकेत नाव आलं नाही, त्याचं नाव टाकलं नाही, लगेच राग भरतो आपल्याकडे. पण दुःखात ते जास्त होतं काढे होत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं आपण दुःखाच्या वेळी